कपल्स हे मेनली 16 to 25 या एजमध्ये दिसून येत असतात. या काळामध्ये बाहेरचं अन्न खूप खाल्लं जात असतं, जंक फूड खाणं, अति तिखट अति उष्ण पदार्थ सेवन केलं यामुळे शरीरातलं पित्त वाढत असतं. त्याचप्रमाणे आपण काय आपली काळजी घेत नसतो, आपलं जेवढं चेहऱ्याची काळजी वेळेवर न घेणं, योग्य तो पिंपल असताना सुद्धा टॉवेलने नीट चेहरा पुसला जात नाही, असे प्रकार वेगवेगळे होत असतात. पिंपल्स हे मेनली कपाळ, नाक आणि गळा ह्याच्यावर दिसून येत असतात आणि ह्याच्यामध्ये शाल्मली कंटकाप्रमाणे त्याचं रूप असतं. म्हणजे कसं आतून एखादा कंटक कसा असेल तसं हे बाहेर आलेले दिसत असतात. काही काही तरुणांमध्ये काय ॲडिक्शन झालेलं असतं की त्यांना हे पिंपल्स फोडण्याचं ॲडिक्शन झालेलं असतं आणि हे फोडले की तिथे डाग राहतात, त्यामुळे ही सवय खूप चुकीची आहे आणि ती वेळेवर थांबवणं गरजेचं आहे. ह्यावर आपण साधे घरगुती उपाय काय करू शकतो तर ह्यावर जायफळ उगाळून जिथे पिंपल्स आहेत तिथे तुम्ही ते लावू शकता, त्याचा लेप लावू शकता. त्याचबरोबर आंबे हळद आणि चंदन उगाळून सहाणेवर उगाळून घ्या आणि त्याचा लेप तुम्ही पिंपल्सवर लावू शकता. हे सगळं करूनही जर वरचेवर परत पिंपल्स तुम्हाला जर येत असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा पिंपल्स आणि तन्वीची ट्रीटमेंट जाणून घ्या.